समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येणाऱ्या 11, 12 आणि 13 डिसेंबर रोजी मात्र काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कारण की अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण नोंदवण्यात आलं आहे. तसेच कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत असून मुंबईत आणखी 2 दिवस ढगाळ वातावरण नोंदवण्यात येईल. तर उत्तरेकडील थंड वारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे यांचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये मेघगर्जना होईल. यामध्ये 11, 12 आणि 13 डिसेंबर रोजी धुळे, जळगाव आणि नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांना देखील इशारा देण्यात आला आहे. गेल्या 2 दिवसापासून अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे बुधवारी मुंबईत काही भागासह ढगाळ वातावरण होते, तर गुरुवारी मात्र यात आणखी भर पडली. परिणामी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण नोंदवण्यात आलं आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे तापमानात देखील चढ उतार नोंदवण्यात येत असून गुरुवारी मुंबईसह आसपासच्या परिसरात कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.